सन्माननीय निरंजन डावखरे साहेब यांच्या अनुदान निधीतून उभारण्यात आलेली सर 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 आज लोकार्पण सोहळा आणि त्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री डावखरे साहेबांना विनंती करते की त्यांना राज्यसभेत स्वागत करावे. त्याचप्रमाणे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे साहेब की त्यांनी इथे उपस्थित राहून आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करावा. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा आज इथे आपल्यात उपस्थित आहे. आणि एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे अशी की कैलासवासी डावखरे साहेबांच्या नावाने हे प्रेक्षागृह आहे आणि फडणवीस साहेब आणि डावखरे साहेबांचे नेहमीच पक्षा व्यतिरिक्त जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करतो. मनोहर डुंबरे आज आपल्या या प्रमुख पाहुण्यांचं इथे स्वागत करतात. फोटो का काढला माहित नाही पण आवाज मी जबरदस्त. आपल्या आजच्या ह्या प्रमुख पाहुण्यांचं उपस्थित मान्यवरांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा आपण जमलेलो आहोत. कैलासवासी वसंतराव डावखरे साहेबांच्या प्रतिमेस साहेब पुष्पहार अर्पण करतायत. डावखरे साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हणजे आजपर्यंत साहेबांनी ठाण्याला बरोबरून दिलं ते स्वतः उत्तम जलतरणपटू होते. त्याचा सराव त्यांनी याच संजय केळकर आणि त्याचप्रमाणे ठाण्याचे महापौर त्याचप्रमाणे ज्यांच्या निधीमध्ये आज ही दुर्घटना साकारण्यात आलेली आहे उभारण्यात आलेली आहे. अरे पाठी रे सर 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 समोर सर इकडे 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 सर वरती सर सर वरती सर 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 वरती सर सर इतिहास चला वरती चला कोण आहे फोटो फोटो थोडे फोटो दादा साहेब समोर संपूर्ण राज्यभर शिवजयंतीचा म्हणजे सर्वप्रथम मी विश्वातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं प्रेरणास्रोत आमचं आराध्य दैवत अखिल महाराष्ट्रात आणि नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये छत्रपतींचा हा उत्सव अत्यंत जोमाने अत्यंत उत्साहाने साजरा होतोय. इथे ठाण्यामध्ये देखील आपण पाहताय संपूर्ण वातावरण भगवाय छत्रपतींची प्रेरणा आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपतींच्या प्रेरणेनं या ठिकाणी जेवपर्यंत आम्ही वागू तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकणार नाही. आमचा भारत देश हा नेहमीच आघाडीवर राहील आणि एक समतेचं राज्य या भारतामध्ये छत्रपतींच्या विचारावर चालणारं हे आपल्याला असंच यापुढेही पाहायला मिळेल. आरक्षण आणि कंगना राणावत यांनी ट्विट केलंय की आज सर शिवजयंतीवर बोला ना कंगना राणावत यांनी ट्विट केलं महाराष्ट्राला झुकवण्याचं काम करत आहे दिल्लीचं तख्त राखण्याचं काम.